पंढरीनाथ महाराज श्रीकृष्ण
कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण भगवान नारायण महाराज की आत्मारा भुवांचा अभंग निरूपणासाठी घेतले. महाराज काय सांगतायत बघा, सत्संगतीचं महत्व सांगतायत. कर साधूचा संग सुखकर, कर साधूचा संग क्षणभंगुर कनु जाणुनि हरिगुण श्रवण कीर्तन रंग सुखकर. कर साधूचा जाई जणे हे सर्वही जाईल रथ गज धेनु तुरंग सुखकर. कर साधूचा संग आणि आत्मा रामे बोधठ सवने दृढतर राहे अभंग सुखकर. कर साधूचा संग पंढरीनाथ महाराज. संत संघाचं महत्व आहे. सत्संगत्वे नित्संगत्वम, नित्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वात, निश्चल तत्वे जीवन मुक्त. श्लोक किती सुंदर आहे. संत संघाच्या महत्वाचं फळ कसं आहे ते बघा. एकदा का संत संघ झाला, माझे संत आहेत असं मी संतांना म्हणण्यापेक्षा संतांनी मला ओळखलं पाहिजे, त्यांनी मला कवेत घेतलं पाहिजे. सर्वसामान्य आपण ओळखतो सगळ्यांना, त्यांनी नाही, त्यांनी आम्हाला ओळखलं पाहिजे. नित्संगत्व प्राप्त झालं. सत्संगत्व नित्संगत्व, नित्संगत्व निर्मोहत्व. मग निर्मोहत्व अवस्था कशी? विमुच्य निर्मम शांत ब्रह्मभूयाय कल्पते. त्या भगवंताशी मिलन झायला ते मन तरी तेवढं पवित्र झालं पाहिजे. हो सगळ्या मी सांगतो की माझं मन पवित्र आहे, पण कोणाला दुसऱ्याला तुम्हाला सांगण्यासाठी माझं स्वतःच आहे का हे फक्त दोघे जण ओळखू शकतात. भगवंत संत आणि तिसरा स्वतः तो सुद्धा ओळखू शकत नाही. दगा देऊ शकतो आपलं आपण स्वतःला म्हणून. अवधूत चिंत संत ओळखतात. विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. संत ओळखायचं कसे? संतांची सोपी एक अशी व्याख्या आहे, ज्याच्यामध्ये ईश्वरी तत्वानं प्रवेश केलेला आहे अशी प्रत्येक व्यक्ती संत. आता इथे यज्ञनारायण चालू आहे, मोठं भव्य अधिष्ठान या तेंडोली गावामध्ये. याच्याबरोबर असे तीन चार यज्ञ झालेले आहेत, सोमया सौत्रामणी सोमया हनुमंतांच्या ठिकाणी तिथे नामया आमचे एक गावचे मुंडले भटजी आणि गावानं इथे सुद्धा हा आनंद आहे. आता तेंडोलीची भूमी या यज्ञनारायणाच्या यज्ञाच्या या मंत्रानं पुनीत झालेली अशी भूमी आहे. म्हणून इथे यांना अशी या पुरुषोत्तमाच्या समोर इच्छा झाली की इथे आपण यज्ञनारायणाची स्थापना करून तिथे पहिला यज्ञ जगामध्ये देवताने केलेला आहे हा, त्याच्यानंतर ऋषी मुनींनी करायला घेतलाय. यज्ञ करणं कुणाचं काम? जे यज्ञ करतात ते ऋत्विज ऋषी मुनी असतात, चारही वेदाचे जाणकार असतात सोमयागाच्या ठिकाणी. ऋषी मुनींचं काम, ऋषी मुनी हेच संत आहे. पंढरीनाथ महाराज साधी सोपी तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी व्याख्या काय? ज्याच्यामध्ये ईश्वरी तत्वानं, आपण आता या यज्ञनारायणाच्या पुरुषोत्तमाच्या सान्निध्यात सगळेजण आहोत ना, त्या अर्थी इथे अतिमध्ये तेंडोलीचा प्रवेश केल्यानंतर आपण सर्वांमध्ये असं एक ईश्वरी तत्व, वाईट विचार येत नाही, भगवंताचा विचार, आपण भगवंताशी कनेक्ट असतो. म्हणजे या ठिकाणी तरी आपण तुमच्यामध्ये परमनंट सगळे संत आहेत, माझ्यासारखा तरी टेम्पररी. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री तुकोबाराने जर पुढे जाऊन सांगितलंय संत नेमकं कुणाला म्हणायचं. जे का रंजले गा पंढरीनाथ महाराज.
एका रंजलेने गांजलेली आहे त्याला तो आपले म्हणतो। हा भंग तो त्याच्यामध्ये आणखी किती सुंदर आहे। दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी। इथे बरेच जण संत या तत्वातन उडून जातात। कंपनीचा मालक घ्या किंवा शेतावर कामगार ठेवणारा शेताचा मालक घ्या, आपलं भांड वेगळं, कामगाराचं भांड वेगळं, आपली झोपण्याची जागा वेगळी, कामगाराची वेगळी, न्याय बदलला।